प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. वाढते कोरोना रुग्णसंख्या पाहता जळगाव जिल्ह्यात बेडची कमतरता पाहायला मिळत होती व आता त्यासोबतच ऑक्सिजनच्या पुरवठ्याची कमतरता सुद्धा भासायला लागली असून जळगावात एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आल्यानंतर या संदर्भात माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली व त्यानुसार उद्या रविवार रोजी सकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी 39 टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार आहे. त्यामुळे खडसे यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठ्याची कमतरता भासणार नाही. तर दुसरीकडे खडसे यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन बाबत चर्चा केल्यानंतर 4000 इंजेक्शन जिल्ह्यात पाठवण्यात आले होते तर आता देखील येत्या 2 दिवसात आवश्यक असतील तेवढे रेमडेसिव्हिर इंजेक्शन पाठवण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एकनाथराव खडसे यांना दिले आहे. त्यानुसार पुढील 2 दिवसात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. जळगावहून गौरीसोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी. देख रहे हैं इंडिया अप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.